नमस्कार, इन्फॉर्मेशन हेल्थ अँड वेल्थ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे MPSC सबऑर्डिनेट्स सर्व्हिसेस प्रिलिम 2018 30 मे 2018 सामान्य क्षमता चाचणी जनरल ॲबिलिटी टेस्ट हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. तर हा विषय सुरू करण्यापूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रासोबत किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासोबत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल या नोटिफिकेशन बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे मला प्रेरणा मिळते आणि मी नवीन व्हिडिओ तयार केलेला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकते. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कारण मला बी व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत करायला लागते. चला तर आजचा विषय आपण सुरू करूया. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्याने चुकीचे मैत्री किंवा फ्रेंड्स, चुकीचे चॅनल आणि चुकीची वेबसाईट यामध्ये आपला वेळ वाया घालू नका. चला तर आपला अमूल्य वेळ वाया न घालता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रश्न संच आहे ये MPSC सबऑर्डिनेट सर्व्हिसेस प्रिलिम 2018 30 मे 2018 सामान्य क्षमता चाचणी जनरल ॲबिलिटी टेस्ट ही 2018 सबऑर्डिनेट किंवा PSI STI आणि असिस्टंट याची एकत्रित प्रश्नपत्रिका आहेत. ठीक आहे, तर या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न आहेत 100, एकूण गुण आहेत 100 आणि एकूण तास आहे 1 तास. ही प्रश्नपत्रिका आपण 2 भागामध्ये विभागली आहेत. पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 50 पर्यंतचे प्रश्न सोडवले आहेत आणि दुसऱ्या भागामध्ये आपण 51 ते 100 पर्यंतचे प्रश्न सोडवणार आहोत. चला तर आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. पहिल्या भागामध्ये किंवा पार्ट 1 मध्ये आपण 1 ते 52 पर्यंतचे प्रश्न सोडून दिलेले आहेत. तर पार्ट 2 मध्ये 51 ते 100 पर्यंतचे प्रश्न आपण सोडून देणार आहोत. चला तर आजच्या भागाचा किंवा आजच्या टॉपिकचा पहिला प्रश्न आहे 51. द फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर इन महाराष्ट्र इज अस्नो, म्हणजे महाराष्ट्रातील पहिला अणुभट्टी प्रकल्प कोणता आहे, त्याचं नाव काय आहे. तर त्याचं नाव आहे अप्सरा. सेकंड, मॅच द फॉलोइंग, खाली जोड्या जुळवा. डिस्ट्रिक्ट आहे आणि तालुका आहे डिस्ट्रिक्ट नांदेड, तालुका आहे भोकर, जालना तालुका आहे भोकरंदर, बुलढाणा तालुका आहे संग्रामपूर आणि यवतमाळ तालुका आहे उमरखेड. हे अशा प्रकारे करेक्ट आन्सर इज 4th. नेक्स्ट 53, द डोलोमाइट डिपॉझिट्स आर इन -- डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात डोलोमाइटचे साठे आहेत. तर ते आहेत यवतमाळ आणि रत्नागिरी या जिल्ह्यात, महाराष्ट्रात या जिल्ह्यात डोलोमाइटचे साठे आहेत. नेक्स्ट 54, डॅस इज द फर्स्ट टुरिझम डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे. तर तो आहे सिंधुदुर्ग. नेक्स्ट 55, टू विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट बाउंड्रीज आर कनेक्टेड टू द जालना डिस्ट्रिक्ट, जालना डिस्ट्रिक्ट जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमाला म्हणजे जुळलेले आहे. तर ते आहेत बुलढाणा, परभणी, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्याच्या सीमा जालना या जिल्ह्याला जुळलेल्या आहेत. नेक्स्ट 56, सिन्स 1951 to 2040 द शेअर्स ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर इन टोटल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट इंडिकेटेड -, म्हणजेच 1951 ते 2013-14 या कालावधीत ॲग्रिकल्चर क्षेत्राचे एकूण घरेलू उत्पादनातील उत्पादन ही कशा प्रकारची प्रवृत्ती होती. तर ती होती डिक्लाईन किंवा उतरती प्रवृत्ती होती. ठीक आहे. नेक्स्ट 57, कोकण डिव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र हॅज अ सस्टेनेबल कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज इन फॉलोइंग सेक्टर, महाराष्ट्रातील कोकण विभागातील निरंतर तुलनात्मक लाभ -- क्षेत्रातील आहे. तर ते आहे फिशरीज, हॉर्टिकल्चर आणि टुरिझम, म्हणजे मत्स्यमारी फलोत्पादन आणि पर्यटन या क्षेत्रात निरंतर किंवा सतत या क्षेत्राचा लाभ या कोकण किनारपट्टीला मिळतो. नेक्स्ट
Correct answer is 3D. Next, 58. According to the Government of Maharashtra, 2030 Kolkar Committee report publications, following communities from Maharashtra are enumerated as primitive tribal groups. Manjas, Maharashtra Sarkarcha 2013 cha Kolkar Committee cha ahwalatil publication nusar khalil paki konti jamaat hi Maharashtratil आदिवासी गटात मोडते तर ते आहेत ती जमात आहेत काटकरीज माडिया गोंड आणि कोलम्स या तिन्ही जमात आदिवासी ग्रुपमध्ये मोडतात. नेक्स्ट 59. मॅच द फॉलोइंग खाली जोड्या जुळवा. लिस्ट 1 लिस्ट 2. फिस्कल इंडिकेटर्स म्हणजे राजकोषीय इंडिकेटर्स आणि इकडे आहे बजेट इस्टिमेट 2018-19 अॅज पर परसेंटेज ऑफ जीडीपीच्या टक्केवारीनुसार अंदाजपत्रक 2018-19 यानुसार अशा जोड्या आहेत. फिस्कल डेफिसिट रेव्हेन्यू फिस्कल राजकोषीय तूट रेव्हेन्यू डेफिसिट महसूल तूट टोटल आउटस्टँडिंग लायबिलिटीज आणि डी आहे ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू अॅज परसेंटेज ऑफ द जीडीपी. तर बीमध्ये आहेत एकमध्ये आहे 12.1, 2 आहे 48.8, 3 आहे 2.2 आणि 4 आहे 3.3. तर करेक्ट आन्सर इज 3. नेक्स्ट 60. अकॉर्डिंग टू द महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स बजेट इस्टिमेट फॉर 2016-17 विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द रिलेटिव्ह शेअर्स इन रिव्हेन्यू सोर्सेस अज पर द इम्पॉर्टन्स इन द टोटल रिव्हेन्यू. ये आहे स्टेट एक्झरसाइज. करेक्ट आन्सर इज सी स्टेट टॅक्स स्टॅम्प्स अँड रजिस्ट्रेशन चार्जेस. एक मिनट कंडे हां स्टेट टॅक्स आहे सॉरी सेल्स टॅक्स म्हणजे विक्री कर स्टॅम्प्स अँड रजिस्ट्रेशन चार्जेस मुद्रांक आणि नोंदणी चार्जेस अँड स्टेट एक्झरसाइज ड्युटीज हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 61. According to the theory of demographic transitions in the second stage there is म्हणजेच लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्याची लोकसंख्या रॅपिड ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे जोऱ्याने वाढत गेली लोकसंख्या ही फास्ट वाढत गेली. नेक्स्ट 62. वन ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह शोज द कॉस्ट ऑफ जनरेटिंग वन डे ऑफ एम्प्लॉयमेंट रुपीजमध्ये अँड ॲडव्हान्टेजेस एम्प्लॉयमेंट पर हाऊस होल्ड डेज दिवसात रिस्पेक्टली फॉर द इयर्स 2050-60 रिलेटेड टू द मनेरेगा स्कीम फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर द रुपीज आहे 242 अँड दिवस आहेत 60 डेज. तर करेक्ट आन्सर 2 आहे. 63. Which of the following state adopted fiscal responsibility legislation even before the central government? केंद्र सरकारपूर्वी कोणत्या राज्याने वित्तीय जबाबदारीचे कायदा केला होता? तर ते आहे ABC म्हणजे यामध्ये उत्तर प्रदेश पंजाब कर्नाटका केरळ या बी राज्याने केला होता. सॉरी एमध्ये आहे उत्तर प्रदेश पंजाब बीमध्ये कर्नाटका केरळ आणि सीमध्ये तामिळनाडू या सर्व राज्याने केंद्र सरकारच्या अगोदर फिस्कल रिस्पॉन्सिबिल लेजिस्लेशनचा कायदा केला होता. नेक्स्ट 64. द ॲव्हरेज GDP ग्रोथ रेट्स ड्युरिंग द लेटर पेसेस ऑफ प्लॅनिंग 1981-2012. करेक्ट आन्सर इज 5.9. युनिव्हर्सल बेसिक इन्कम हॅज फॉलोइंग कंपोनंट्स. करेक्ट आन्सर इज युनिव्हर्सॅलिटी सार्वत्रिकता सेकंड आहे अनकंडिशनॅलिटी म्हणजे बिनशर्तता आणि तिसरं आहे एजन्सी रिस्पेक्ट फॉर द रिसिपंट चॉईस प्रतिनिधी लाभार्थीच्या निवडीचा आदर हे सर्वच म्हणजे योग्य ते गटात बसतात. नेक्स्ट 66. अकॉर्डिंग टू द रिझल्ट ऑफ PSEs इन 2004-05 PSEs शो मच बेटर रिझल्ट इन न्यू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ड्यू टू
ग्रैंड ग्रेटेस्ट ऑटोनॉमी रिडक्शन फॉर ब्यूरोक्रेटिक एंड पॉलिटिकल कंट्रोल एंड इन्फ्यूज प्राइवेट कल्चर इन पीयूसी ऑल ऑफ द अबो इज करेक्ट. ठीक है नेक्स्ट 67 विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव ऑफ इकोनॉमिक प्लैनिंग फॉर द एग्रीकल्चर सेक्टर. शेती क्षेत्रासाठी आर्थिक सुधारण्याचा मुख्य उद्देश कोणते आहेत, तर ते आहेत इन्क्रीजिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्शन शेती क्षेत्राचे उत्पन्न वाढवणे, इन्क्रीजिंग एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी रोजगार संधी वाढवणे, रिड्यूस इनइक्वेलिटी ऑफ इन्कम इन रुरल एरिया ग्रामीण भागातील असमतोल कमी करणे, हे सर्व म्हणजे कारणे ह्याच्यामध्ये येतात ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी इकॉनॉमिक प्लॅनिंगमध्ये. नेक्स्ट 68 मॅच द फॉलोइंग लिस्ट टू वन लिस्ट टू गव्हर्नमेंट स्कीम अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत. करेक्ट आता हे आहे प्रधानमंत्री मातृत्व मुद्रा योजना, बी आहे सौभाग्य स्कीम, सी आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, डी आहे द उज्ज्वल डिस्काउंट ॲश्युरन्स योजना. बी गटात आहे लिस्ट दोनमध्ये आहेत ए आहे टू प्रोव्हाइडेड एल पी जी कनेक्शन टू बी पी एल हाऊस होल्ड, सेकंड आहे टू इन्हान्स फायनान्शियल हेल्थ टू इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी, थ्री आहे युनिवर्सल हाऊस होल्ड इलेक्ट्रिफिकेशन्स अँड फोर आहे टू डेव्हलप अँड रिफायनान्स मायक्रो इंडस्ट्री ॲक्टिव्हिटीज. करेक्ट आन्सर इज थ्री. 69 द डिप्रिव्हेशन स्कोर्स इज डॅश डॅश पर्सेंटेज ऑफ ग्रेटर दॅट हाऊस होल्ड इज मल्टी डिमिनिशनली पुअर, तर करेक्ट आन्सर इज 33.33. नेक्स्ट 70 द मॉनिटरी पॉलिसी रिफॉर्म टू द रेग्युलेटरी पॉलिसी वेअर द सेंट्रल बँक मेंटेनन्स इट कंट्रोल ओव्हर इट, म्हणजे कशाप्रकारे कंट्रोल करते, तर ते आहे सप्लाय ऑफ मनी, अशा सप्लाय ऑफ पैशाचा पुरवठा करून. नेक्स्ट 71 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिफ्लेक्शन फॉर ड्रॉइंग रेज डायग्राम्स ऑफ अ कनकेव मिरर्स. करेक्ट आन्सर इज ये आहे इफ द इंडिकेट्स रे इज पॅरलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रेज पासेस थ्रू टू फोकस, अँड बी आहे इफ द इंडिकेट्स रे इज पासिंग थ्रू द फोकल देन द रिफ्लेक्टेड रेज इज पॅरलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. द करेक्ट आन्सर इज स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर करेक्ट. नेक्स्ट 72 फाइंड द हीट जनरेट इन कॅलरीज इफ अ करंट ऑफ 0.3 A इज पासड थ्रू अ कॉईल ऑफ रेसिस्टन्स 418 फॉर द मिनिट. करेक्ट आन्सर इज 540. मॅच द फॉलोइंग खाली जोड्या जुळवा सी व्ही रमन जॉर्ज ओहम हेन्स ऑरिस्टेड आणि मिशेल मायकल फॅराडे, आणि बी गटात आहे मॅग्नेटिक ड्यू टू इलेक्ट्रिक करंट्स इलेक्ट्रिक्स मोटर्स, थ्री आहे स्कॅटर्ड ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे पसरणे आणि रेसिडन्स इन इलेक्ट्रिक सर्किट, आणि फाईव्ह आहे इलेक्ट्रिक करंट. तर करेक्ट आन्सर इज द सेकंड. नेक्स्ट 74 जनरल फॉर्म्युला इज अल्काइन इज अल्काइनचा सामान्य फॉर्म्युला असा आहे सी एन एच 29-2 असा आहे. नेक्स्ट 75 मॅच द फॉलोइंग मॅच द कॉलम जोड्या जुळवा गट ए गट बी एमध्ये आहे गट एक दोन ए गटात ए आहे क्रोलाइट, बी आहे मॅग्नेटाईट, सी आहे मेलेशाईट आणि डी आहे स्पॉलिराइट्स, आणि दुसऱ्या गटात आहे एकमध्ये आहे सी ए सी ओ थ्री डॅश सी यू ब्रॅकेट इन ओ एच ब्रॅकेट क्लोज टू, सेकंड आहे ए एल टू ओ थ्री डॉट एक स्मॉल आणि एच टू ओ, थ्री आहे जे झेड एन सी ओ थ्री, फोर आहे एफ ई थ्री ओ फोर, फाईव्ह आहे एफ ई टू ओ थ्री,
6 आहे सी यू एफ एस 2, 7 आहे एन ए 3 ए एल एफ 6 आणि 8 आहे जे एन एस. द करेक्ट आन्सर इज सेकंड. नेक्स्ट 76 द डिस्कवरीज ऑफ इलेक्ट्रिक इज, म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध कोण लावला, इलेक्ट्रॉन्स इज सर जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नेक्स्ट 77 सिलेक्ट करेक्ट आन्सर. पिप्टाइड चेन्स टर्मिनेशन अकॉर्ड विथ विच कंडम्स, म्हणजे कोणत्या कंडम चेन जे विघटन होते, तर ते आहे करेक्ट आन्सर इज सी यू जी ए यू ए ए आणि यू ए जी. नेक्स्ट 78 विच ऑफ द स्टेटमेंट गिवन बिलो इज करेक्ट, म्हणजे खाली कोणते विधान करेक्ट आहे, तर करेक्ट आन्सर इज हे आहे बी आहे फॉसिओला हेपेटिका इज कॉमनली नोअस लिव्हर फ्लक आणि सी आहे एन्सलोलोस्टोमा ड्युओडेनले इज ऑल्सो कॉल्ड अस टेपेवॉर्म. हे दोन करेक्ट आहेत. नेक्स्ट 79 ब्रुनस ग्लँड ऑकर इन सिमोकोसा ऑफ ड्युओडेनम, करेक्ट आन्सर इज. नेक्स्ट 80 विच क्रोमोजोमोल कॅरेक्टर्स प्ले इम्पॉर्टन्स रोल इन द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, करेक्ट आन्सर इज नंबर ऑफ क्रोमोसोनल्स. सेकंड बी आहे मोर्फोलॉजी ऑफ क्रोमोसोमोज, सी आहे साईज ऑफ क्रोमोसोमोज आणि डी आहे अब्रेविशन्स ऑफ क्रोमोसोमोज. हे चार तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. नेक्स्ट 81 विच ऑफ द फॉलोइंग प्लांट्स ग्रोथ हॅज वेस्क्युलर सिस्टम प्रोड्युसेस पोयरेस बट डज नॉट हॅज सीड्स, तर करेक्ट आन्सर आहे टेरिडोफायडा. नेक्स्ट 82 द प्लांट्स डिसीजेस लेट ब्राइट ऑफ पोटॅटो इज कॉज्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम्स, करेक्ट आन्सर इज प्लुटोरा इंटेस्टन्स. 83 कॅन्सर. 84 द इन्फेक्शन विच युजली डेव्हलप्ड स्लो अँड आर लाँग लास्टिंग आर नोअस डॅश डॅश इन्फेक्शन्स क्रोनिक्स. नेक्स्ट 85 सेन्सरली नर्वस सेल्स कॉल्ड रोड्स अँड कॉइन्स आर फाउंड इन रेटिना ऑफ द आय. नेक्स्ट इज 86 इज द मॅथमॅटिक्स किंवा अंकगणित किंवा तर्काचा भाग आहे 86 पासून. फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय अँड झेड रिस्पेक्टिवली आफ्टर आयडेंटिफाईंग द रूल्स इन नंबर्स अरेंजमेंट, तर वाय आणि झेडचे मूल्य सांगा म्हणते, तर ते आहेत 9 अँड 6. नेक्स्ट 87 यू आर हॅविंग टू क्यूब्स एक्स अँड वाय इन फ्रंट ऑफ यू दॅट आर प्लेस्ड ॲडजस्ट टू इच अदर, स्टडी द इन्फॉर्मेशन अबाउट दिस क्यूब दॅट इज गिवन बिलो, क्यूब एक्स इज ऑन युअर लेफ्ट साईज अँड क्यूब वाय इज ऑन युअर राईट साईज, यू ऑफ द ऑपोजिट फोकस पेयर्स ऑफ क्यूज एक्स इज पेंटेड रेड ऑन अदर पेयर्स ऑफ ऑपोजिट फेसेस इज पेंटेड ब्लू and one of the remaining faces is painted yellow and other one is violet, only the pairs of opposite focus of cube y is painted blue, another pairs of opposite focus has brown and green colors while remaining opposite pairs has black and white colors, if red face and cube x are blue face of y are touching table yellow of x and brown of y are facing you, then select the color of face of cube y and is facing blue side of cube x, correct answer is either black or white. Next 88 measurement of lizard like animals are as follow, its head is 7 cm long, its body length between the head and the tail is equal to the
head plus tail. The tail length is equal to the head plus one hold of the body length between the head and the tail. Select the option that indicates total length of the lizard. Correct answer is 56. 89. Identify the wrong terms is in given number series. 6, 24, 72, 240 and 726. Wrong number is 72. 90. Study the following information carefully. Answer the question as correct. 7 candidates: Hari, Samir, Nilesh, Shailaja, Nikita, Lakshman and Sujata are interviewed for selection is teachers by different panels 1 to 8 for 1 to 7 for the different school A, B, C, D, E, F and G. Not necessary in the same order and of school and panels. Nilesh is interviewed by panel 4 for school A. Samir is interviewed by the panel 3 but not for school C or D. Hari is interviewed for school B. Panel 7 conduct the interview for school F. Sujata is interviewed by the panel 1 but not for school C. Panel 2nd does not interview Lakshman, who was interviewed by the panel 5, Hari. Next. 91. There are 6 routes for reaching from town A to hill town B. A town pasun B town la pochanyache marg 6 marg dilele ahet te ashe ahet town B la pochan. 3 of these are indicated by PQR. PQR ne 3 olkhatat and other 3 indicate 1 2 3 mhanje 3 1 2 3 ashe olkhatat. Route Q is closed during stormy weather. Routes P 1 and 3 are affected by flooding of one river. If route 1 is closed, route R get closed automatically. As both are bifurcations of the signal routes from A, after some distance select the routes which is are available for transport. When weather is stormy and causes flooding of the rivers that affected of the routes. Correct answer is 2 route is correct answer. Next. 92. If the average of P and Q is 20, the average of Q and Y is 25 and average of P, Q and Y is 23, then what is the average of P and Y? 24. Which numbers? Next. 93. Which numbers will replace the question marks? ये आसे दिले आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क्स ठिकाणी कोणते येते तर ते आहे करेक्ट आंसर इज 45 आणि हे असे दिले या मी सोडवलेले आहे अशा प्रकारे आणि हे असे दिले 45 ठीक आहे. नेक्स्ट 94. द रिलेशन्स बिटवीन थर्ड अँड फोर्थ नंबर्स इज सेम अस इट इज द फर्स्ट टू नंबर्स सिलेक्ट करेक्ट ऑप्शन इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क्स तर as 32 correct answer 32. Next. 50 95 it is dilele 96. There is some relationship between two terms at the left and of dot and some relationships holds between two terms the right. Find cut the correct alternative in place of question marks. म्हणजे या दोन्हीचे रिलेशन दिले आहेत तर ते क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी कोणते येते तर ते करेक्ट आंसर 66. 97. द रिलेशन बिटवीन थर्ड अँड फोर्थ टर्म्स इज अस इट इज इन द फर्स्ट टू टर्म्स व्हाट नंबर शुड रिप्लेस द क्वेश्चन मार्क्स तर क्वेश्चन मार्क्सच्या ठिकाणी 362. 98. इन द सर्टन कोड लँग्वेज इफ video is coded as
VWREL and CHERS is coded as RZSXI, then how will board be coded in that code language? The correct answer is IZLY and W. Next. Next, next, 99. Consider the following statement. Kunda is available at home during 12 noon to 4 p.m. on Tuesday, Thursday, and Saturday. B. Her younger sister, Moti Bhai Naina, Lan Bhai Naina, is available at home on Monday, Tuesday, Friday, and Sunday during the 10 a.m. to 2 p.m. And C. The eldest sister, Jyoti, is available at home during 9 a.m. to 12 noon on Monday, Wednesday, and Thursday, and 2 p.m. to 4 p.m. and Friday, Saturday, and Sunday. On which day at that time all the three sisters are available at home? म्हणजे तिन्ही बहिणी एकत्र कधी घरामध्ये राहतात? तर ते करेक्ट आन्सर इज थर्सडे, गुरुवारी 12 नून, अँड संडे 2 पी एमला राहतात. नेक्स्ट 100. स्टडिंग फॉलोइंग इन्फॉर्मेशन अबाउट द जॉईंट फॅमिली कम्पेअर्ड ऑफ द थ्री जनरेशन. तीन पिढ्याचे संयुक्त फॅमिलीचा अभ्यास खाली दिलेला आहे, तर त्याचा अभ्यास करून करेक्ट आन्सर लिहा. असं आहे, ए बी सी डी ई आर अँड एफ आर मेंबर विथ टू मॅरिड कपल्स अँड एच मेंबर्स प्रिफेर डिस्ट्रिक्ट फ्रुट्स अमंग बनाना चिक्कू पायनॅपल फिक्स गोवा अँड ऑरेंज. None of the male member prefers either fix or gawa. See who is the daughter-in-law of E. Enjoy pineapple must. B. Who is the unmarried son of D. Prefers chikku. F. Is the grandchild of E. Adopted by second generations. Couple and F. And F does not like orange. Person A prefers fig and has a ponces who perfect banana. Select statement from following set which are not true with respect to this information. D prefer orange and is not a son of A. B. E is definitely a male members of the family, and CIC is adopted a girl. Answer option correct. Answer is the second, none but ye. Ye ahe par baki che nahit. Ase ya prakare apan ek kaunti shambar pancha sarv prashna 2018 che prashna sodun dilele ahet. Hi prashna patrika fast sodanat aali ahe. Tari tar jar म्हणजे या प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक भाग वेगवेगळे सोडवावे लागते, तर ही प्रश्नपत्रिका सुटू शकते व्यवस्थित. तर माझी प्रश्नपत्रिका किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, कारण मला बी व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. चला तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल या बेल आयकॉनला दाबा. चला तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.